நேரத்தில் நாங்கரலேலி ஆலீர பேரணி. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल. जर तुमच्या भागात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला असेल तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो, यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते. पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा. पाऊस पडल्यावर 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा. तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरून घ्या. पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा. तर शेतकरी मित्रांनो, सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवा. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या 3 शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. कॉन्ग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9502007.